मतदारसंघ हा एक दुष्काळी म्हणून त्या मतदारसंघाकडे पाहिले जातो आणि माझा मतदारसंघ दुष्काळी असल्यामुळं प्रत्येक माणूस त्या ठिकाणी शेती आणि कामधंद्यामध्ये त्या ठिकाणी तो जास्त प्रमाणात लक्ष देतो आणि या भागातील माझे जे शेतकरी जे कधी मुंबईला आले नाही कधी मुंबई पाहिले नाही अशा माझ्या ह्या सर्व शेतकरी बांधवांना मी त्या ठिकाणी अधिवेशनाच्या काळामध्ये मुंबईला घेऊन येतो आणि मुंबईत त्या ठिकाणी त्यांना दाखवली जाते पण मुंबई दाखवत असताना सुद्धा महाराष्ट्राचा कारभार ज्या विधिमंडळातून चालतो विधानभवनातून चालतो ते विधानभवनाचं कामकाज सुद्धा त्या ठिकाणी दाखवण्याचं त्यांना त्या ठिकाणी मी प्रयत्न करीत असतो. मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा काही शेतकरी या ठिकाणी घेऊन आलो. आजसुद्धा आमचे अकोलनेर आणि अकोलनेर परिसरातले आमचे शेतकरी बांधव विधिमंडळातले कामकाज पाहण्यासाठी मी त्या ठिकाणी घेऊन आले. शेवट हे एक मतदारसंघ हे माझं कुटुंब आहे. त्या कुटुंबातील ज्येष्ठांना मतदारसंघातील ज्येष्ठांना विधिमंडळाचं कामकाज दाखवण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न करीत असतो. हा एक माझ्यासाठी एक वेगळा आनंद आहे. अशा प्रकारे ही संकल्पना राबवणं या शेतकऱ्यांनी म्हणजे ते तर आश्चर्यचकित झाले असतील पहिल्यांदा हे सगळं बघून. अनेक जण माझ्या माहितीत आहे की ते आता पहिल्यांदाच मुंबईत आले जेवढे बघून त्याला बिल्डिंग किंवा ट्रेन इथं आयुष्य किती फास्ट आहे हे सगळं बघून त्यांना आश्चर्य वाटलं असेल. त्यांची काय प्रतिक्रिया काय आता हे आमचे शेतकरी जर तुम्ही विचारलं त्यांना ते पहिल्यांदाच मुंबईला आले. मुंबईला तर पहिल्यांदा आले ज्यावेळेस त्यांनी विधिमंडळाचं काम गॅलरीतून पाहिलं आणि त्यांनी मला आम्ही कॅन्टीनला त्यांना चहा पिण्यासाठी घेऊन गेलो. त्यांना नाश्ता त्या ठिकाणी केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं आम्ही फक्त टी व्हीमध्ये पाहतो. त्यांच्यासाठी हा एकदम वेगळा आनंद आहे म्हणजे तो आनंद ते त्यांच्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही. शेवट त्यांचा आनंद तो माझ्यासाठी त्यांच्यापेक्षा जास्त प्रमाणात आनंद आहे. शेवट आप माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला विधानभवनामध्ये आमदार म्हणून त्या ठिकाणी पाठवलं. माझंसुद्धा एक कर्तव्य आहे की ह्या माझ्या परिवारातल्या लोकांना त्या ठिकाणी घेऊन आले पाहिजे.